विधान परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय. शिवसेना नेते नीलम गोऱ्हे अर्ज भरणार असून भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल असं शिवसेनेनं सांगितलेलं आहे. मात्र भाजपला कोंडीत पकडण्याचा हा नवा डाव असल्याचं आता बोललं जात आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठरावात भाजपनं राष्ट्रवादीला साथ दिली होती, तर राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा मुकाबला होणार असल्यानं भाजप कुणाच्या बाजूने उभं राहणार असा प्रश्न आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड करण्यासाठी शिवसेनेनंही खेळ खेळलेली नाहीये ना अशी शंका आता उपस्थित होते. एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहे. दीपक, आपण बघतोय की विधान परिषद सभापती पद यासाठी रंगता एवढं मोठं राजकारण, एकमेकांची कुरघोडी करणं, एकमेकांवरती दबाव टाकणं, असे राजकारण या निमित्तानं पुढे येत आहे, काय सांगाल? निश्चित मृदुला, आपण बघितलं की सभापती विरोधात जो अविश्वास ठराव 2 दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये संमत झाला, त्यावेळेला एक वेगळी राजकीय युती या महाराष्ट्राने पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या अविश्वास ठरावाच्या बाजूने एकत्र आलं होतं आणि राष्ट्रवादीच्या बाजूने भाजपने या ठरावाविरोधात मतदान केलं होतं. दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर टीका केली होती आणि या ठरावाला विरोध केला होता आणि काँग्रेसच्या बाजूने शिवसेना उभी राहिली होती. त्यामुळे एक वेगळं चित्र 2 दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असं म्हणावं लागेल. वेगळी राजकीय गणित आता पुन्हा राजकीय पटलावर समोर येताना दिसत आहेत आणि शिवसेनेने प्रामुख्याने एक नवी खेळी खेळलेली समोर येते आहे आणि ही खेळी म्हणजे शिवसेनेने या सभापती पदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. आपण जर विधान परिषदेचं संख्याबळ बघितलं तर शिवसेनेचे केवळ 7 आमदार आहेत आणि सगळ्यात कमी आमदार असलेला शिवसेना पक्ष आहे. तरी सुद्धा शिवसेनेने आपला उमेदवार सभापती पदाच्या निवडणुकीत उतरवलाय आणि या उमेदवाराला मतदान करावं यासाठी आता ते काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि भाजपच्या नेत्यांची भेट घेत आहेत. भाजपने जर शिवसेनेच्या बाजूने मतदान केलं नाही सभापती पदाच्या निवडणुकीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं तर पुन्हा शिवसेनेकडनं साधारणतः प्रचार सुरू केला जाईल भाजप आणि राष्ट्रवादीच्या छुपा युतीचा आणि हीच संधी साधण्यासाठी शिवसेनेने ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. काय साध्या, म्हणजे आपण बघतो की कशा तऱ्हेनं जोडतोडीचं राजकारण खेळलं जातं केवळ खुर्चीसाठी. धन्यवाद दीपक ही माहिती दिल्याबद्दल. दीपक भातुसे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.